नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आपण आता चालू बैल पोळ्याचा कार्यक्रम आहे ते तर बघायला. मी आता आपल्या आत्याकडेच आहे, तरी पण जाऊन बघू. तर आज इथं आहे तान्या पोळ्याचा कार्यक्रम आणि ही छोटीशी मुलगी बघा किती मस्त येत आहे. चला तर मग म्हणजे कार्यक्रम सुरू व्हायचा आहे त्याच्या आधी आपण मंदिर बघूयात. मी इथं आधी या काकूंना विचारलं की आपण अंदर जाऊ शकतो का, तर मला आले हो. तर मग मी गेली अंदर आणि मग दर्शन केले, थोडासा व्हिडिओ काढला आणि मग बाहेर आली. आणि तुम्ही आता बघणारच आहात समोर तान्या पोळ्याचा कार्यक्रम किती मस्त अरेंज केलेला आहे. ते फुगे वगैरे हे आपल्याकडे तोरण लावले जातात. या लहान मुलांना बघून खरंच आपल्या बालपणाची आठवण येते, कारण की असेच आम्ही याच दिवशी कमवत होतो, माहीत आहे ना. अच्छा, तर याच दिवशी आपली कमाई होत होती, पण आता तर पूर्ण बदललं आहे, कारण की यांना पेन्सिल सर्व काही मिळते, वेगवेगळ्या प्रकारची 2-3 प्रकारची सामान मिळतात. आम्हाला 1 रुपया मिळायचा एका घरी गेल्यावर. आज इथं मला पण एक चॉकलेट मिळाली आणि आता तोरण तोडणं सुरू आहे. तोरणाचे पानं गेले साईडलाच, मुलांना फक्त फुगे पाहिजे असतात, ते त्याच्यासाठी संघर्ष करून राहिले. मग काही थोड्याच वेळात काला आला, आम्ही काला घेतलो आणि तान्या पोळ्याचा कार्यक्रम संपला. आता सर्वजण निघालेत आपल्या दिशेला. वाव, किती मस्त नंदी बैल आहेत छोटे छोटे. असं वाटतं की हत्त्यावर मुंगी चालते की काय. लहान मुलांना नंदी बैलहीसुद्धा सांभाळत नाही, त्यांचे आईबाबाच पकडतात. मग आपण आलो घरी आणि तयारी सुरू झाली जे छोटे छोटे बालक येतील. तर आजचा ब्लॉग इथे संपला. मी खात आहे किवी, तुम्ही पण खा, तंदुरुस्त राहा. बाय बाय.